सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील गावागावांमध्ये श्रमदानाची चळवळ चांगलीच बहरते. श्रमदानासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी यापैकी काही गावांनी एक भन्नाट युक्ती काढली. जे कोणी श्रमदान करणार त्यांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि जिंकणाऱ्याला दिलखुश करणारी बक्षीसही देण्यात येतील. याचा परिणाम दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या श्रमकऱ्यांची संख्या पाहून कळतोच आहे. पहिल्या दिवशी 250 ते 350 लोक होते, त्यात महिलांची संख्या खूप जास्त होती आणि ते बक्षीस पूर्ण गावभर लक्षात आलं की हे कामासाठी अमुक अमुक बक्षीस आणि अमुक अमुक व्यक्तीला लागलेलं आहे. 550 लोक दुसऱ्या दिवशी झाले, तिसऱ्या दिवशी ते 600 लोक गेले, असे बघता बघता 800 लोक गेले. आणि गंमत म्हणजे स्वतःकडून बक्षीस देण्यासाठी सुद्धा लोक पुढे येत आहेत. आजचे जे बक्षीस दिलेले नारायण माने म्हणून आहेत, कामगार आहेत ते, इतर ठिकाणी ते कामाला सुद्धा जातात. त्यांनी 5000 रुपयाच्या साड्या घेऊन आज जवळजवळ 5 महिलांना साड्या, मला वाटतं 10 महिलांना काहीतरी साड्या दिल्या आहेत आज. आणि वैयक्तिक मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून जे लोक 45 दिवस कम्प्लिटली श्रमदानास येतील त्यांना मी 15000 रुपये किमतीचा फ्रीज बक्षीस देणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने. वरकरणी पाहता ही लकी ड्रॉची आयडिया थोडी मजा मस्तीवाली वाटत असली तरी या मागची गावकऱ्यांची मूळ भावना खूपच उदात्त आहे. माझी एवढीच तळमळ आहे, जे आम्हाला लहानपणात मिळालं ते आमच्या मुलांना येणाऱ्या भावी पिढीला, त्या पद्धतीनं मासे कुठं असतात, कशा पद्धतीने धरतात, मोहोळ कसं काढलं जातं, चिंचा कशा खाल्ल्या जातात, हे त्यांना बघायला मिळावं एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. लकी ड्रॉचे विजेते घरी एखादा कुकर किंवा मिक्सर घेऊन जातीलच, पण यंदाच्या पावसानंतर स्पर्धेत सहभागी गावं मुबलक पाणी घेऊन जाणार एवढं निश्चित.